ये चे बुद्धा अदिताच्च, ये चे बुद्धा अनागता, पच्चूपन्नाच ये बुद्धा, अहम वंदामी सब्बता। नम बुद्धाय मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज भाद्रपद पौर्णिमा, खरं तर बुद्ध धम्मामध्ये वर्षावासाला अतिशय महत्व असं दिले जातं। तर आज या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्त आज आपण आलो आहोत बदलापूर शहरातील सोनवली गावामध्ये, जिथं बुद्धांचं असं अविस्मरणीय असं स्मारक बनवलं आहे। आणि या ठिकाणी वर्षावासानिमित्त भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे। तर आपल्यासोबत राहुल बोधी भंते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय महत्व आहे या दिवसाचं आणि बुद्ध धम्मामध्ये असं काय विशेष स्थान आहे या भाद्रपद पौर्णिमेचं। वंदामी भंते, काय सांगाल आजच्या दिवसाबाबत? बौद्ध धम्मामध्ये येणारी प्रत्येक पौर्णिमा ही एक फार विशेष महत्त्वपूर्ण असते, कारण किमान महिन्यातून एकदा तरी प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं जीवन धम्ममय जीवन जगावं या उद्देशातून प्रत्येक पौर्णिमा साजरी केली जाते। भाद्रपद पौर्णिमा अर्थातच वर्षवास काळामध्ये येणारी ही पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला राजा प्रसनजित यांची धम्मदीक्षा झाली होती। ज्या पद्धतीनं प्राचीन काळामध्ये राजे महाराजे भगवंताकडे येऊन बौद्धधम्माची दीक्षा घ्यायचे, त्याच पद्धतीनं आजही अनेक लोक बौद्धधम्माच्या वाटेवर जात असतात। राजा प्रसनजिताच्या धम्मदीक्षेचा एक उत्सव म्हणून, त्याचबरोबरीनं राजा प्रसनजिताकडून जे काही शिकवणी आपल्याला मिळतात, जे काही आचरण मिळते, बौद्ध उपासक कसे असावेत, बौद्ध उपासकाचे काय कर्तव्य आहेत, या सगळ्यांची जाणीव करण्यासाठी आजही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे बौद्ध समाज राहतो, जिथे जिथे बौद्ध संप्रदायाला या बौद्ध परंपरेला जपलं जातं, अशा प्रत्येक लोक भाद्रपद पौर्णिमा या बौद्ध धर्मातली प्रत्येक पौर्णिमा मोठ्या आनंदात उल्हासात साजरी करत असतात। बौद्ध पौर्णिमा साजरी करणं या मग बौद्ध पौर्णिमेला स्वतःच्या जीवनात अंगीकार करणं, तर याच्यासाठी भगवान बुद्धाच्या काळापासून ते चालत आलेले उपोषित व्रत आहे की अनेक धर्मामध्ये उपासना करण्यास सांगितली आहे, उपवास करण्यास सांगितलेली आहे, परंतु बौद्ध धम्म हा उपासना आणि उपवास याचा पुढे जाऊन तो सत्य उपासताला स्वीकारण्यासाठी सांगत असतो। आणि म्हणून आज आपण बदलापूरमध्ये सामुदायिकरित्या पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनवली गाव या ठिकाणी, जी बौद्ध परंपरा आहे, जी पूर्ण विदेशामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये मोठ्या उल्हासात साजरी होत असते, तीच आपण आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा एक बौद्ध संस्कृती म्हणून सुरू करतो। अनेक लोकांसाठी ही नवीन आहे, परंतु ज्या बौद्ध परंपरा आहेत त्या परंपरेला जपणं जोपासणं हे बौद्धांचे कर्तव्य म्हणून आपण हे उपोषित करत आहोत। उपवास आणि उपोषित याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे। उपवासाला एखादा पदार्थ न खाणं किंवा एखादी वस्तू न खाणं, खाण्यापिण्याचे उपवास करण्यापेक्षा तथागतांनी मनाचे विकार दूर करण्यासाठी उपोषित सांगितलेलं आहे। आणि म्हणून आज सोनवली गाव या ठिकाणी हे जे भव्य दिवस सुंदरसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ आहे, या मंडळाला सांभाळण्यासाठी मंडळाचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीनं आपण दिवसभराचं उपोषण डे या स्मारकामध्ये साजरं करत आपल्यासोबत आणखी भिक्खू संघातील काही बनते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय संदेश द्याल आजच्या दिवशी समाजासाठी। आज जी भाद्रपद पौर्णिमा आहे, तसं जर बघितलं तर तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वच पौर्णिमेला अनन्य असं साधारण महत्त्व आहे। पौर्णिमा बुद्ध धम्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही महत्त्व हे असतं। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एवढ्या मोठ्या स्मारकामध्ये आज आपण या भाद्रपद पौर्णिमेला उपोषित व्रतापासून सुरुवात केलेली आहे,
तर नुसती आज सुरुवात झालेली नसून आता बाराही महिन्याच्या बारा पौर्णिमेला कुणाला आमंत्रण मिळो ना मिळो पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेला आपण उपोषित व्रतासाठी उपोषित घेण्यासाठी या विहारामध्ये नेहमीच आलं पाहिजे. प्रत्येक पौर्णिमा अमोषा त्यानंतर दोन अष्टम्या आपण भेट दिली पाहिजे आणि विहारामध्ये जसा तुम्हाला वेळ मिळेल प्रत्येक रविवारी बुद्धविहारी हे प्रशस्त असं बुद्धविहार हे केवळ बुद्धविहार नसून हे एक सुंदर असं संस्कार केंद्र आहे. तर कित्येक ठिकाणी आपण बघतो बुद्धविहार बंद असतं भिक्षूची व्यवस्था नसते परंतु इथं सुंदर अशी व्यवस्था आहे. 8 भिक्षू निवास आहे प्रशस्त विहार आहे सुंदर वातावरण आहे आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार या विहारातून होत असतो. वर्षावास कालखंडामध्ये आलेली ही भाद्रपद पौर्णिमा वर्षावास वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे राहणे तर वर्षावासाच्या कालखंडामध्ये भिक्षूंनी विहारात राहून आलेल्या उपासकांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षावासाचा कालखंड आहे. यामध्ये जास्तीत जास्त धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि उपासकाचं एक नैतिक कर्तव्य आहे जिथं भिक्षू आहेत तिथं आपण जाऊन. खरं तर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचे आज आपल्यासोबत सुधाकर जाधव आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय उद्देश होता त्यांचा हा कार्यक्रम साध्य करण्यामध्ये. जयभीम काय सांगाल याच्या कार्यक्रमात? जयभीम या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज भाद्रपद पौर्णिमा या निमित्ताने उपस्थित आजच्या या दिवशी आपण या ठिकाणी करत आहोत. सर्व उपासक या ठिकाणी बहुसंख्येने ते उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे भव्य दिव्य निर्मिती झाली ती यासाठी का हे स्मारक आहे हे बौद्ध संस्कार केंद्र व्हावं या दृष्टीनं आपण त्याची संपूर्ण तयारी करत आहोत. यावर्षी 16 मे 2022 या उद्घाटन झाल्यानंतर प्रथम आपण जी पहिली पौर्णिमा आषाढ पौर्णिमा इथेपासून सुरुवात केली त्या पौर्णिमेला पासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाचे वाचन करतो. त्याच पद्धतीनं दर रविवारी आत्ता ज्या ठिकाणी बंदेजींनी सांगितलं का दर रविवारी बुद्धविहारी या नुसार आपण दर रविवारी ज्या आठवड्यात वाचन होते त्याचं पूर्णपणे निरूपण म्हणजे त्यावर ते विश्लेषण मार्गदर्शन केलं जातं. त्या प्रत्येक पौर्णिमेला अशा भंतीजींच्या समवेत विविध मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी आपण त्यांचं धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित करतो. आज त्याच पद्धतीनं आज या भाद्रपद पौर्णिमेला उपोषण आणि धम्मदेशनेचा दिवसभर असा कार्यक्रम आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करेन का आपण आता हे संस्कार केंद्र आपल्यासाठी झालेलं आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी त्याचं आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे जनसेवा आपण देत राहिलं पाहिजे. या ठिकाणी हे भव्य दिव्य असं स्मारक जे आमदार मान्य किसन कथोरे यांच्या संकल्पनेचं सुरू झालेलं आहे आणि आता याचा पुढीलसुद्धा भाग जो वाचनालय ग्रंथालय याची इमारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती भव्य असा पुतला या ठिकाणी होणार आहे त्याची लगेच आता सुरुवात होणार आहे. तरी आपण सर्व मंडळींनी ज्या पद्धतीनं आता बंतेजींनी पौर्णिमेचं महत्त्व या वर्षावास मालिकेचं महत्त्व आणि आपण जे आता यापुढे सर्व कार्यक्रम घेणार आहोत या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहाल अशीच आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय